खासदार जय सिद्धेश्वर महास्वामींच्या प्रकरणावरील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. जातीच्या बनावट दाखल्या प्रकरणी ही सुनावणी होती आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष रजेवर असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. महास्वामी जात दाखला प्रकरणी सुनावणी आता 27 तारखेला होणार अशी माहिती समोर येते. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. खासदार जय सिद्धेश्वर महास्वामींच्या प्रकरणावर जी सुनावणी होणार होती ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. जातीच्या बनावट दाखल्या प्रकरणी ही सुनावणी होणार होती परंतु जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष हे रजेवर असल्यामुळे ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. खासदार महास्वामींच्या प्रकरणावरील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. महास्वामी जात दाखला प्रकरणी ही सुनावणी पार पडणार होती परंतु आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वसीम अख्तर. वसीम, आपण पाहतोय खासदार जय सिद्धेश्वर महास्वामींची ही सुनावणी जी आज होणार होती ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे, काय अधिक अपडेट मिळत आहे? प्राजक्ता सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांचं जात प्रमाणपत्र हे बनावट असल्याची अहवाल चौकशी समितीने दिला होता. त्या प्रकरणी चौकशी समितीने खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांना नोटीस बजावली होती आणि 18 तारखेला त्यांचं म्हणणं मांडण्याची त्यांना नोटीस दिली होती. मात्र जे जात प्रकरणीचे अध्यक्ष आहेत ते रजेवर असल्यामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर त्यांचं म्हणणं मांडण्याची तारीख ही आता 27 तारीख दिलेली असून 27 तारखेला या संदर्भात त्यांनी काय म्हणणं मांडतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. नक्कीच वसीम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे.